हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथं गेल्या दोनशे वर्षापासून रथसप्तमीचा सोहळा साजरा होतो विशेष म्हणजे गावातील सर्वधर्मीय नागरिक उत्साहानं या सोहळ्यात सहभागी होतात याही वर्षी बारा बलुतेदारांसह सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी एकत्र येऊन रेंदाळचा रथसप्तमीचा सोहळा यशस्वी केला हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथं सुमारे दोनशे वर्षापासून रथसप्तमी सोहळा उत्साहात साजरा केला जातो याही वर्षी आयोजित या सोहळ्याला गावातील सर्वच जाती धर्मातील बांधवांनी उपस्थिती लावली पूर्वी बारा बलुतेदारांना एकत्रित करून एकमेकांच्या वस्तू विनिमयातून गावातील उत्सव किंवा सण साजरे केले जात होते त्यावेळी रथसप्तमी सोहळ्यासाठी गावातील सुतार लोहार समाज बांधवांनी एकत्र येऊन विनामोबदला रथाची निर्मिती केली त्या रथाची पूजा करण्याचा मान परंपरागत जैन समाजाला आहे तत्पूर्वी पालखी सोहळ्यासाठी पालखीची वस्त्र स्वच्छ करण्याचा मान परीट यांना दिलाय अलंकार चढवण्याचा मान सोनाराकडे आहे फुलं हार चढवण्याचा मान माळी समाजाला दिलाय या सोहळ्यासाठी प्रकाश व्यवस्था चर्मकार समाज सांभाळतो रथ ओढण्याचा मान वडार समाजाला तर ताशा वाद्य वाजवण्याचा मान मुस्लिम समाजाला दिलाय दोनशे वर्षापासून हा सण रेंदाळ गावामध्ये सर्व धर्मियांना एकत्रित करत साजरा केला जातो कोष्टी समाजाचे पूर्वज आणि पंच विभूतीनं त्या काळी हे नियोजन करत एकात्मता जपलीय हीच परंपरा आजही कायम आहे गावातील जातीधर्माच्या बांधवांनी मिरवणूक काढत रथसप्तमीला नैवेद्य दाखवत पूजा केली हटकर कोष्टी समाजानं पारंपरिक चालीरितीप्रमाणे नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या सहकार्यानं रथसप्तमी उत्सव साजरा केला